कांडेचोर आला होता तर मी वाट बघतीये, तो काकण पक्षी आहे तिकडे, म्हणजे नमस्कार, मी गीता हळदणकर, माझ्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे। मी आता शुभमला घेऊन थोडंसं बागेत फिरायला आले होते, पण लास्ट टाइम मी या बागेमध्ये म्हणजे काकण नावाचा पक्षी असतो तर त्या पक्षाने अंडी घालून पिलं होती त्यावेळेला आलेली, ती मिलं पिलं मोठी वाढली आणि उडून गेली। पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे तर या गोष्टीला जवळजवळ वर्ष झालं तर त्या काकण पक्षाने परत अंडी घातली आहेत, म्हणजे आता फक्त अंडी आहेत आतमध्ये आणि मादी आहे। आणि हां, तर त्या मादीला सुद्धा जेवण भरवायला येत असतो काकण पक्षी। आणि आता या सांगतायत म्हणजे सगळ्यांचं एक घर आहे का ते काकण पक्ष्याचं, जो तो येतो पक्षी अंडी घालतो। पण आपल्याला हे माहिती नाहीये, आपल्याला हे माहित नाहीये की काकण पक्षी किती किती महिन्याने अंडी घालतो। एक तर माहिती आहे की त्यांचं जीवन काहीतरी 50 वर्षे। आले 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 पक्षी, आले पक्षी, आलं पक्षी, असलं आला आला आला। मग हे मागे घातले अंडी तो नसावा, हा तोच आहे। अच्छा, मग आता अंडी घातली म्हणजे अंडी आता घातलेली आहेत की पिल्लं आहेत? आता पिल्लं अजून झाली नाहीयेत। ओके, अच्छा, म्हणजे मादीला भरवतो, येईल येईल खाली येईल तो। आता आता वरती आहे, वरती आहे। आणि या सांगतायत की काकण पक्षी आतमध्ये असताना कोण आला होता? हो, कांडेचोर, कांडेचोर आला होता। हा, कांडेचोर रात्री या पक्ष्याला खायला आला होता। म्हणजे ते तिकडे होल आहे ना, तर होल थोडासा, पण लास्ट टाइम मी आले ना तेव्हा तो होल असा मोठा वाटत होता, आणि आता फक्त तो बुजवला कोणी तुम्ही? अया, म्हणजे तो मोठा जो होल होता ना तो या पक्ष्यानेच बुजवला, म्हणजे कोणाला कळणार नाहीये की आतमध्ये आहे असं। हाय ना, तेवढं डोकं ना त्यानं। आता मी वाट बघतीये, तो काकण पक्षी आहे तिकडे, म्हणजे हा नर पक्षी, तो कधी येतोय ते मी वाट बघते। तो तिकडे थांबलाय, खाली येत नाही अजून। आला 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 आला, इकडे 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 खाली। तोंडा तोंडात ते जेवण आले। काढतोय काढतोय, तोंडात काढतोय। ती मादी दिसली पाहिजे बाहेर, दिसत नाही मध्ये ढोलीत आहे मादी। ते तिकडे असे ना, मी तर दिसलं असत लास्ट टाइम मी शूटिंग घ्यायला आले होते ना, तर कॅमेरा मी तिकडे लावायचे ना, तर आतमधली मादी आहे ना अशी टोच मारायची कॅमेरावर। आपण पाहूया आता, पण ती जर आतमध्ये असेल ना टोच मारेल। हो, आली आली। Thank you.
तर आता आता फक्त मादी आली, सॉरी नर आला आणि त्याने खाणं भरवलं. अजून ती अंडीच आहेत, पिल्लं नाही झालेली आहेत. तर हा व्हिडिओ मी इथे स्टॉप करते, पण पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर पूर्ण निरीक्षण करून मी परत व्हिडिओ बनवते. तर मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.